आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकार्याचा दणका, बेडक्याळ ओढ्याची स्वच्छता सुरू, ग्रामस्थ आरोग्य खात्याकडून समाधान व्यक्त. बेडक्याळ ग्रामपंचायत व्याप्तीतील ओढ्याची स्वच्छता महानकारी न्यूजच्या वृत्ताच्या दणक्यानं तातडीनं सुरू झाल्यानं ग्रामस्थ आणि आरोग्य खात्याकडून समाधान व्यक्त होत आहे आणि याचा परिणाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आणि शेतकऱ्यांवर होणार आहे. तर भोज बेडक्याळ मार्गावर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला संरक्षक भिंत नसल्यामुळे ओढ्यातील तुंबलेलं पाणी आरोग्य केंद्र परिसरात येण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त महानकारी न्यूज चॅनलने सोमवारी दिनांक 11 रोजी प्रसारित केले होते. या वृत्ताची तातडीनं दखल घेत ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव, ग्रामविकास अधिकारी के ए मोमीन, कार्यदर्शी मोबगार अडुची बाबर कोळी, दत्त पाटील, प्रसाद पाटील तारदाळे आदींनी या ठिकाणी भेट देऊन जेसीपी द्वारे कामाला त्वरित सुरुवात करण्याचे आदेश दिले. यावेळी रामकुंड परिसरातील एक पूल आणि भोज रस्ता बाबर मळ्यात जवळील एक पूल, तसेच गळदगाव मार्गावरील स्मशानभूमी जवळील एक पूल, या तीन पुलांना सध्या कचरा, लाकूड, ओंडके, झाडे झुडपे ग्रामपंचायतीकडून स्वच्छता करण्यात येत आहेत. या कामाला सुरुवात होताच ग्रामस्थ आणि आरोग्य खात्याने समाधान व्यक्त केले आहे. ओढे व नाल्यां संदर्भातील काल महानकार न्यूज चॅनलने एक बातमी प्रसिद्ध केली होती की बेडक्याळ परिसरातील रामकुंड ओढ्या परिसरात दोन ओढे आहेत, त्यानंतर गळदगा मार्गावरील या ओढ्यातील कचरा व झाडेझुडपं तटल्यामुळे पाणी तुंबण्याची एक दाट शक्यता असून सदर पाणी आरोग्य केंद्राच्या ह्याच्यामध्ये जाण्याची एक दाट शक्यता आहे. ती लवकरात लवकर कराविषयी एक बातमी केली होती आणि आज आपण बघू शकता की खरोखरच केवळ एक 12 तासामध्ये महानकारचा एक दणका बेडक्याळ या एक प्रशासनाला एक लागल्याचं दिसून येत आहे. आपण बघू शकता की आता ग्रामपंचायतच्या वतीने आता याच ओढ्याखालील कचरा काढण्याचा एक जेसीबीच्या माध्यमातून केलं जात आहे, कारण अशी परिस्थिती निर्माण होती की त्याच्या जवळूनच एक प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे ते पाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याची दाट शक्यता होती. त्या अनुषंगाने महानकार न्यूज चॅनलने एक चांगली काल बातमीपत्र एक प्रसिद्धी करून एक प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलं होतं आणि आत्ता आपण बघू शकता की हा काम आज सकाळी 8 वाजल्यापासून युद्ध पातळीवर बेडका परिसरात ग्रामपंचायतीने केले आहे आणि या काम केल्यामुळं परिसरात त्या ग्रामपंचायतीकडून एक समाधान व्यक्त होत आहे. मी बेडक्याळहून महानकार न्यूज प्रतिनिधी कृष्ण आरगेसह कॅमेरामॅन अभिजित लटे.